नमस्कार, कसे आहात सगळे? मी आहे ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे ज्योती व्लॉग्स अँड रेसिपीज. मी काय 2 दिवस व्हिडिओ अपलोड करू शकले नाही, कारण माझी तब्येत जरा बरोबर नव्हती. आज जरा मला बरं वाटतंय. मी 2 दिवस आरामच केला, कुठलंच कामही केलं नाही. आज जरा बरं वाटतंय तर म्हणतात चला आज मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर आज मी बनवणार आहे आपली मिसळपाव रेसिपी. आपण घरच्या घरी कशा पद्धतीने मिसळ बनवू शकतो आणि त्याची टेस्ट हॉटेलपेक्षाही जास्त अशी जास्त टेस्टी लागणारी भाजी मी बनवणार आहे मिसळ. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. व्हिडिओ मिस करू नका. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्यानंतर समजेल की आपण काय काय त्या मिसळला वापरायचे आणि कशाप्रकारे मिसळ बनवायची. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि नंतर तुम्हाला समजेल की खरंच घरी केलेली मिसळ हॉटेलच्या मिसळपेक्षाही छान होती. तर नक्की आपल्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, मी बनवणार आहे आता मिसळपाव. तर आपली रेसिपी शॉर्टपर्यंत बघा. हे बघा, मी मोड्याची मटकी घेतलेली आहे. 250-300 ग्रॅम मटकी असली आपली. तर ह्याला मी 2 दिवस बांधून ठेवली होती मोड येण्यासाठी. तर ती मटकी मी आता 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती कुकरला शिजायला लावणार आहे. तर आपण कढईसुद्धा ठेवू शकतो शिजायला, पण काय होतं कढईत ठेवल्यानंतर आपल्या वेळ जास्त जातो आणि गॅससुद्धा जास्त व्हायला जातो. तसं कुकरला जर लावली तर वेळेचं पण बचत होती आणि गॅसची पण बचत होती. तर अशा प्रकारे आपण लावू शकतो. तर चला आता आपण वाटण काढणार आहे. हे बघा, मी आता इथे 2 कांदे उभे कापून घेतलेले आहेत. हा 1.5 टोमॅटो घेतला आहे कापून. हे खोबरं घेतलेलं आहे. हे आलं आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडीशी भाजलेली हावरी टाकलेली आहे मी त्याच्यात. तर आता आपल्याला हे वाटण भाजून घ्यायचं आहे. काय होतं स्वच्छ असं छान असं जर वाटण भाजलं ना कांदा खोबरं तर छान आपला मसाला तयार होतो. तर हे बघा, मी भाजून घेते वाटण. तर तुम्हीसुद्धा नक्की घरी आपली मिसळ ट्राय करा. घरी केलेलं कधी चांगलंच असतं. आपण छान बनवतो घरी. जर प्रमाण सगळं व्यवस्थित घेतलं तर आपला कुठलाच पदार्थ चुकत नाही. सगळं प्रमाणात घेतलेलं मसाले वगैरे सगळं जर प्रमाणात घेतलं ना तर खरंच आपण घरी बनवलेलं हॉटेलपेक्षाही छान होतं आणि टेस्टी लागतं. तर तुम्ही नक्की करून बघा मी सांगितलेल्या प्रमाणात. त्यासाठी आपला पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघून तुम्ही घरी करा. ट्राय करून सांगा मला कशी झाली मिसळ ती. तर बघा, तुम्ही कांदा टाकलेला आहे भाजायला. काय होतं आपल्या ओमला सोमला दोघांनाही खूप आवडती मिसळ, पण आता आपला ओम नाही इथं. तर सोमसाठी करते मी खास. कांदा पण आपला लाल होत आलाय. तर ते वाटण आपल्याला वाटून घ्यायचंय. जेव्हा कांदा काढते मी आता आणि त्यानंतर वाटण घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला छान असं वाटण परत फोडणीला परतून घ्यायचं आहे. का मी आता वाटण वाटल्यानंतर तेल 2-3 चमचे तेलाचे टाकलेले आहेत. ते टाकले जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि हळद टाकलेली मी त्याच्यात. त्याच्यानंतर गॅस मी जरा बंद केला आहे कारण तेल उकळले जास्त मसाला करपू शकतो. हे छोटे चमचे मी 3 चमचे आहेत हे लाल तिखट टाकलेले आहे आणि हे बघा, हे बेगडी मिरची पावडर आहे. हे 2 चमचे छोटे चमचे आहेत हे माझे मसाल्याच्या डब्यातले. तर मी ते जास्त दिसतं तुम्हाला. हो खाता सवाना मिसळ मसाला आहे. तर हा मसालासुद्धा मी पण हा मोठा चमचा टाकणार आहे. तर हे बघा, मोठा चमचा मी हा 1.5 मसाला टाकते आहे. मिसळ मसालासुद्धा आपला मापातच पडला पाहिजे. तोसुद्धा जास्त पडला तरीसुद्धा मिसळची चव बिघडू शकते. ते बघा, 1.5 चमचा मी मिसळ मसाला टाकलेला आहे आणि 5-6 कढीपत्त्याची पानं टाकते त्याच्या. त्यानंतर कोथिंबिरीची आता मी गॅस चालू केला आहे. काय होतं मसाला आता आपला छान असा भाजून निघेल त्याच्यात. त्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली त्याच्यात. हे बघा, आता आपलं वाटलेलं वाटण मी त्याच्यात मिक्स करणार आहे. हे बघा, वाटलेलं मसाला आहे वाटलेला पूर्ण. मग अशी भाजून घेतला होता तो. छान असं बारीक पेस्ट करून घ्यायची. त्या टोमॅटो खोबरं कांदा सगळ्यांची छान पेस्ट केली ना
की छान असा मसाला तयार होतो। तर कमी गॅसवर आपल्याला चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। का जेवढा तुम्ही मसाला परतताना तेवढी तुमची कुठली पण भाजी छान टेस्ट येते त्या भाजीला। हे बघा आपलं बऱ्यापैकी आता चांगलं मटकी पण शिजलेली आहे। एका शिट्टीत मटकी शिजवायची, आपल्याला जास्त काही शिट्ट्या करून द्यायच्या नाहीत। तर हे बघा आता मसाला पण आपला छान असा तयार झालाय। दिसते का तुम्हाला तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। 10 मिनटं आपल्याला असा मसाला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी त्याच्यात 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे। तो कुणाकडे अवेलेबल असतो, घरात आपण रोजच्या याच्यात वापरतोच, आणि जर नसेल तर नाही वापरलं तरी चालेल, पण छान टेस्ट येते कांदा लसूण मसाल्यानेसुद्धा। त्यानंतर मी चवीपुरते मीठ टाकलेलं आहे। तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। कसं होतं, कुणाला कमी मीठ लागतं, कुणाला जास्त लागतं, तर आपापल्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता। हे बघा आता छान असं मिक्स करून घ्यायचे। छान आपला मसाला जवळजवळ 10 मिनटं झालं मसाला परततोय। आता त्यात आपल्याला मटकी टाकायची, मटकी जास्त नाही थोडी टाकायची, कारण आपण ही तरी बनवतोय, मिसळसाठी तरी बनवते मी। तर 2 चमचे मी याच्यात मटकीचे टाकलेले आहेत। तर छान असं हे पण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। 3-4 मिनटं हे पण परतून नंतर परत मग याच्या आपल्याला पाणी ॲड करायचे। हे बघा आपली तरीसाठी मी छान अशी तयार केलेली आहे। बघा ह्या साईडला पाणी वगैरे त्यात ओतलेलं आहे भरपूर। इकडं आपली तरी तयार होईपर्यंत इकडे मी आपली मटकीची उसळ तयार करत आहे। त्यासाठी हे बघा मी तेलात कांदा टाकलेला आहे परतायला। हे बघा इकडंसुद्धा उकळी आलेली आहे आपल्या तरीला, पण कमी गॅसवर तसे ठेवायची असे 10 मिनटं। मग छान अशी चव येते त्या तरीला उकळल्यानंतर। तर हे बघा इकडे तोपर्यंत आपण मटकीची उसळ करणार आहे। काय होतं, मटकीची उसळ ही आपण सेपरेटच करायला पाहिजे जर त्याच्यात जर टाकली ना। हे बघा इकडे मी आता त्यात मोहरी टाकते आहे उसळमध्ये। जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे, त्यानंतर हळद टाकलेली आहे। आपल्याला ह्याच्यात कुठलाच मसाला टाकायचा नाही, फक्त हळदी मिठात करायची आपल्याला मटकीची उसळ। तर हे बघा छान असं परतून घ्यायचं, त्यात फक्त आपल्याला कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची, मसाला कुठलाच नाही वापरायचा। तर छान असं परतून घ्यायचं आहे। काय होतं ना, असं वेगळीच आपली उसळ पाहिजे याच्यात, एवढी तरी जर असेल फक्त तर ती काय बरोबर लागत नाही। हॉटेललासुद्धा सेपरेटच मटकी असती। तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला मटकीची उसळ तयार करायची आहे। तुम्हीसुद्धा करू शकता घरी। का होता इकडं एक पदार्थ होई पदार्थ, आपण इकडं दुसरा पदार्थ तयार करतो, जास्त वेळ पण जात नाही। हे बघा किती छान अशी तुम्हाला दिसेलच आता झाल्यावरती, किती सुंदर अशी प्रकारची आपल्याला मटकीची उसळ दिसणार आहे ते। तर काय होतं, घरातसुद्धा सगळ्यांना आवडती। हे बघा मी टाकली मी वरून। जो पदार्थ आपल्या घरात सगळ्यांना आवडतो ना, तो आपण नेहमी घरी बनवायचा। मीसुद्धा कधी कोणाला कुठला पदार्थ खाण्याची आठवण झाली तर मीसुद्धा तो घरीच बनवून देते। आता सोमला झाली होती आठवण मिसळपाव खायची, तर म्हणलं मम्मी आपल्याला मिसळपाव बनव, तर म्हणलं चला आता सोमसाठी बनवायचं आहे तर तुमच्यापर्यंत शेअर तर कर। सोम म्हणजे काही एकटंच खात नाही की नंतर सगळेच खातात, पण एक मुलांचं कसं असतं ना, त्यांना आठवण झाली की करावं लागतं त्यांच्यासाठी। हे बघा किती छान अशी आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे। त्यानंतर हे बघा आपली तरीसुद्धा किती छान झालेली आहे, तरीसुद्धा तयार झाली आहे आपली मटकीची उसळसुद्धा तयार झालेली आहे। चला आपण आता आपलं ताट करूया। हे बघा हे फरसाण घेतलं आहे मी, हे मटकीची उसळ आहे, कांदा कोथिंबीर घेतलेली कापून। तर मी आत्ता तुम्हाला छान असं आपलं ताट तयार करून दाखवते मिसळपावचं। तर हे बघा मी आता घेतलं आहे ताट। मी आता एका डिशमध्ये तरी घेतलेली अगोदर काढून, हे बघा तुम्ही त्याच्यात आता मी
फरसाण टाकती आहे, तुम्ही नक्की घरी ट्राय करा। आणि मग आपला जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर कसं वाटलं मग आपला व्हिडिओ ते मला नक्की कमेंट करून सांगा। हे बघा आता त्यानंतर मी त्या फरसाणवर आपली उसळ टाकलेली मटकीची, त्यानंतर आपण टाकायचं त्याच्यात कोथिंबीर, कोथिंबीर आणि चिरलेला कांदा, खूप छान लागतो त्याच्यात, खूप छान अशी टेस्ट आहे ती। और मी परत थोडीशी तरी टाकलेली आहे, बाकी ती अशी छान अशा प्रकारे आपली मिसळची डिश दिसतीये, पाहूनच तोंडाला पाणी सुटते। हे बघा तुम्ही नक्की, खरंच तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि कशी होते ते मला सांगा। बघा आता मी पाव मांडलेले आहे, त्याच्यात टोमॅटो कांदा लिंबू सगळं कापून घेतलेलं आहे। हे बघू शकता तुम्ही किती छान अशा प्रकारे ताट सजवलेले आहे मी। याच्यात अजून मला तरी ठेवायची आणि मटकीची उसळ टाकायची, तर ते टाक ठेवल्यानंतर बघा तुम्ही किती छान आपलं असं ताट दिसते। हे बघा एकदम ओकेमध्ये छान दिसते।